जागतिक मंदीचा संकट आता दिसत असून जागतिक बँकेने हा इशारा दिलेला आहे. मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक दरवाढीचा हा परिणाम असल्याचंही म्हटलं जात आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जागतिक मंदीचा संकट येऊ शकतो. 2023 मध्ये जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतोय. जगभरातील मध्यवर्ती बँका एकाच वेळी महागाईला प्रतिसाद म्हणून व्याजदरात वाढ करत असल्याने जग 2023 मध्ये जागतिक मंदीकडे वळू शकतं असं जागतिक बँकेच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात आलेली आहे. 4% ही व्याजदरातली वाढ पोहोचलेली असून जी 2021 तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात राहील. अन्न आणि तेलाची महागाई 5% ठेवण्याचे लक्ष्य असल्याचं जागतिक बँकेने म्हटलेलं आहे.